पब्लिक स्पीकिंग म्हणजे नेमकं काय हे आज आपल्याला पहिले जाणून घ्यायचंय. मित्रांनो, जेव्हा तुम्ही कोणाशीही बोलणं सुरुवात करता त्याला तुम्ही कम्युनिकेशन असं म्हणता, परंतु हा जो संवाद आहे त्या संवादामध्ये तुम्ही त्या संवादाला किती प्रभावीपणे तुमचं मत व्यक्त करता किंवा तुमचा असणारा जो संदेश आहे तो किती योग्य प्रमाणे तुम्ही समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवता याला खूप महत्व आहे. आणि हे महत्व प्रस्थापित करण्यासाठी तुमचे संवाद कौशल्य खूप गरजेची आहे. तुम्ही कशा प्रकारे बोलताय, तुम्ही कशा प्रकारे समोरच्याचं ऐकताय, तुम्ही कशा प्रकारे आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देताय, किंवा आपल्याला जो प्रश्न विचारायचा आहे तो त्याच अर्थाने समोरच्याला समजलाय की नाही याचं तुम्ही उत्तर घेताय, या सर्व प्रकाराला म्हणतात द आर्ट ऑफ पब्लिक स्पीकिंग ऑर द आर्ट ऑफ कम्युनिकेशन. आणि ही आर्ट जर तुम्हाला जमली नसेल, ही जर कला तुमच्यामध्ये नसेल, तर तुम्हाला खूप सारं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे असं म्हणतात की जो लीडर आहे तो एक चांगला कम्युनिकेटर असतो. म्हणजे जर तुम्हाला यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचायचंय तर तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमचा मेसेज हा समोरच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. आणि हे शिकण्यासाठी आज आपण बघणार आहोत की आपल्याला असलेली लोकांशी बोलण्याची भीती कशा प्रकारे घालवता येईल. आपल्याला नेहमी वाटतं की समजा आपण काही बोललो तर समोरच्याला काय वाटेल, समोरचा त्यावर काय विचार करेल आणि कशा प्रकारे तो आपल्याला उत्तर देईल, या सर्व प्रश्नांना, तुमच्या मनात असलेल्या शंकांना आज हा व्हिडिओ उत्तर देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा अशी मी तुम्हाला विनंती करतो, कारण त्यामुळे तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडेल आणि तुम्ही तुमच्या यशासाठी एक एक पायरी वर चढत जाल. आणि मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आता तुम्ही सबस्क्राईब करू शकता, या रेड बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉनला पण हिट करा, तुम्हाला आमच्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन मिळत राहील. आणि मित्रांनो, आपण आता शिकूया कशा प्रकारे आपण आपल्या भीतीवर मात करायची, कशा प्रकारे आपण पब्लिक स्पीकिंग ही जी भीती असते लोकांच्या मनात त्याच्यावर कशा प्रकारे मात करायची. तर सर्वात पहिला पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की तुम्हाला कम्युनिकेशन करायचंय, तुम्हाला जे माहितीचं आदान प्रदान करायचंय त्या संवाद कौशल्यामध्ये त्या संवादाचा हेतू काय आहे, तो हेतू सर्वात पहिले तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. तुम्ही ते संवाद कोणासोबत करताय हे महत्वाचं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिला पॉइंट, तुमच्या संवादाचा हेतू काय आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ युअर कम्युनिकेशन, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट टू अंडरस्टँड. तुम्हाला हे लक्षात घ्यायचंय की मी हा जो संवाद करतोय त्याचा उद्देश काय आहे, त्या उद्देशाप्रती मला संदेशाला कशा प्रकारे मला माझा संदेश दुसऱ्यापर्यंत पोहोचवायचा आहे, समोरच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, तर हा उद्देश महत्वाचा आहे. तर तुम्हाला कोणत्याही पब्लिक स्पीकिंग साठी किंवा कोणत्याही स्पीकिंग साठी सगळ्यात पहिला महत्वाचा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे तुमच्या संवादाचा, तुमच्या संदेशाचा हेतू काय आहे. आणि जर तो हेतू तुमच्या मनात क्लिअर असेल तर तुम्ही तुमच्या भीतीला 20% आधीच मार्क दिलेली आहे. तुम्हाला जर हेतूच माहिती नसेल की हा संवाद मी कोणत्या गोष्टीसाठी करतोय, कोणत्या हेतूसाठी मी ही संवादाची प्रक्रिया जी आहे ती सुरुवात करतोय, हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही 20% भीतीमध्ये अजून आहात. आणि ही भीती घालवण्यासाठी तुम्हाला तुमच्या संवादाचा जो हेतू आहे तो लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण उदाहरणार्थ बघू शकतो की समजा तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला गेलाय तर इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही बोलणारे जे वाक्य आहेत, तुम्ही बोलणारा जो संदेश आहे, तो संदेश तुम्हाला एक जॉब मिळवून देऊ शकतो किंवा तो जॉब तुमच्याकडनं हिरावून पण घेऊ शकतो. आणि त्यामुळे तो संवाद तुम्ही कोणत्या हेतूसाठी करताय, तुम्हाला जॉब हवाय म्हणजे तुम्हाला त्या संवादातून काहीतरी मिळवायचंय, काहीतरी अचीव करायचंय, आणि त्यासाठी तुम्हाला तो संवाद चांगल्या प्रकारे करणं खूप गरजेचं आहे. संवादामध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांना तुम्ही दिलेली उत्तरं ही सुद्धा एक संवादाचाच भाग आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्ही समजा लोकांकडनं काही मागण्यासाठी किंवा काही तुम्हाला हेतू तुमचा असेल, तो हेतू जर स्ट्रॉंगली तुमच्या मनात फिक्स असेल तर तुम्ही तुमचा संवाद चांगल्या प्रकारे करू शकता. पॉइंट नंबर 2, कोणती व्हॅल्यू तुम्ही ऍड करताय त्या संवादामुळे. संवादामुळे आपण कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज ऍड करतोय हे सुद्धा पब्लिक स्पीकिंग साठी खूप महत्वाचं आहे. उदाहरणार्थ तुम्ही रस्त्यावर आहात आणि रस्त्यावर तुम्हाला एक माणूस येऊन विचारतो की हा ऍड्रेस कुठे आहे, आणि तुम्हाला जर तो ऍड्रेस माहिती असेल आणि तुम्ही तो ऍड्रेस परफेक्टली सांगितला तर त्या कम्युनिकेशन मध्ये समोरच्याच्या जीवनात एक व्हॅल्यू ऍडिशन झाली. त्याला तो ऍड्रेस माहिती नव्हता, तो इतर कोणी देणार होता पण तो तुम्ही दिलात, त्यामुळे तुमच्याबद्दल त्याच्या मनात एक चांगली प्रतिमा निर्माण झाली. त्यामुळे तुम्ही जे संवाद कौशल्य आत्मसात केलेली आहेत ती जर तुम्ही अशा योग्य ठिकाणी बाहेर काढली, योग्य ठिकाणी तुम्ही तुमचा संवाद सुरू केलात आणि तो चांगल्या प्रकारे व्हॅल्यू ऍडिशन करणारा असेल तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि त्या फायद्यामुळे तुमच्या मनात असलेली भीती ही कमी होऊ शकते. मित्रांनो, तुम्ही सगळ्यात पहिले लक्षात घेतलं की हेतू, संवादाचा हेतू काय आहे, तुमच्या कम्युनिकेशनचा पर्पज काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. सेकंड पॉइंट आहे की तुम्ही तुमच्या संवादामुळे समोरच्याच्या आयुष्यात, समोरच्याच्या जीवनात काहीतरी बदल घडवताय किंवा काहीतरी चांगली गोष्ट त्याच्या आयुष्यात ऍड करताय हे माहिती असणं गरजेचं आहे.
तुम्ही जो पण संदेश समोरच्याला देऊ इच्छिता त्यामुळे समोरच्याच्या आयुष्यात काय बदल होणार आहे किंवा त्या संदेशामुळे समोरच्याच्या जीवनात काय चांगलं होणार आहे हे जर तुम्हाला माहिती असेल आणि त्याच्यावर जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे पब्लिक कम्युनिकेशन करू शकता. थर्ड पॉइंट, तुम्हाला स्वतःशी बोलायचंय. तिसरा पॉइंट हा खूप महत्वाचा आहे, तुम्हाला स्वतःशी बोलायचंय आणि तुमच्या मनातली जी 60% उरलेली भीती आहे ती काढायची. आपण 40% भीती ऑलरेडी काढलेली आहे, ते म्हणजे आपण स्वतःशी बोललोय की माझ्या संवादाचा हेतू काय आहे, मी जे बोलणार आहे त्या बोलण्याचा हेतू काय आहे. हेतू माहिती असल्यामुळे तुम्ही तुमच्या भीतीवर 20% मात आधीच केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्या संवाद केल्यामुळे होणारा जो फायदा आहे समोरच्याच्या जीवनात किंवा तुमच्या जीवनात याची तुम्ही जाणीव केलेली आहे की कशा प्रकारे या संवादामुळे मला फायदा होईल किंवा या संवादामुळे समोरच्याच्या जीवनात किंवा जे दोन व्यक्ती संवाद करत आहेत किंवा जे दोन आणि इतर खूप सारे लोक संवाद करत आहेत या संवादामध्ये काय फायदा होईल, जी व्हॅल्यू ऍडिशन होईल याचा सुद्धा तुम्ही विचार केलेला आहे. म्हणजेच तुम्ही आतापर्यंत 40% भीतीवर मात केलेली आहे. मित्रांनो, आता मला तुम्हाला सांगायचं की सेल्फ टॉक किंवा स्वतःशी बोलणं हे किती महत्वाचं आहे. जर तुम्हाला भीती असेल पब्लिक स्पीकिंगची तर ती ऍक्टिव्हिटी आहे की सकाळी उठल्या तुम्हाला मनात विचार करायचा आहे की मला कोणत्या विषयाबद्दल बोलताना भीती वाटते, कोणत्या विषयाबद्दल बोलताना मला भीती वाटते. जसे की जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्हाला एखादा प्रश्न तुमच्या शिक्षकांना विचारण्याची भीती वाटू शकते, किंवा तुम्ही जर एक एम्प्लॉई असाल आणि तुमच्या बॉसला तुम्हाला काही सजेशन द्यायचंय किंवा तुम्हाला तुमच्या बॉसला काही प्रश्न विचारायचा आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला भीती वाटू शकते. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या मनात एखादा कम्युनिकेशनचा बॅरियर येतो आणि त्या बॅरियरमुळे तुम्ही काय करता, म्हणजे एक अडथळा येतो आणि त्या अडथळ्यामुळे तुम्ही ते कम्युनिकेशन करण्यासाठी घाबरता. मित्रांनो, तेच अडथळे कसे दूर करायचे हे आतापर्यंत आपण बघितलं आणि आता ही तुमची वेळ आहे की तुम्ही कशा प्रकारे तुमच्या कम्युनिकेशनला चांगल्या प्रकारे हँडल करू शकता, कशा प्रकारे तुमच्या कम्युनिकेशनला स्ट्रॉंग बनवू शकता हे करण्यासाठी सेल्फ टॉक करणं खूप गरजेचं आहे. सेल्फ टॉक करणं कसं ते आता मी तुम्हाला सांगतो. सेल्फ टॉक करण्यासाठी सगळ्यात पहिले महत्वाचं आहे की तुम्ही तुमचा हेतू ठरवा. दुसरा पॉइंट, तुम्ही कोणती व्हॅल्यू ऍडिशन त्या संवादामुळे करणार आहात हे ठरवा. आणि तिसरं, ह्या संवादाला सुरुवात करा असं समजून की तो व्यक्ती तुमच्या समोर उभा आहे, असं समजून तो व्यक्ती तुमच्या समोर उभा आहे, परंतु तो व्यक्ती प्रत्यक्षात तिथे उभा नाहीये. तुम्ही आरशासमोर आहात आणि आरशासमोर तुम्ही स्वतःशीच बोलताय की मी या हेतूने सुरू केलेला संवाद या या व्हॅल्यू ऍडिशननी समोरच्या पर्यंत पोहोचेल आणि त्याच्या मनात काय विचार येतील. म्हणजेच समजा तुम्हाला एखादा डाऊट तुमच्या शिक्षकांना विचारायचाय आणि तुम्ही त्यासाठी घाबरताय तर तुम्हाला तो डाऊट विचारल्यामुळे होणारा फायदा पहिले लक्षात घ्यायचा आहे. तो डाऊट विचारण्याचा हेतू तुमच्या मनात घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तो डाऊट तुमच्या शिक्षकांना विचारताय अशी कल्पना करून तुम्हाला आरशासमोर तो डाऊट त्या शिक्षकांना विचारायचा आहे. आणि मित्रांनो, जेव्हा तुम्ही आरशासमोर उभं राहून बोलता तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला घाबरायला होईल की मी असं काय करतोय. तुम्हाला कदाचित असं वाटेल की मी वेडा आहे, मी आरशासमोर उभा राहून का बोलतोय स्वतःशी. पण हीच पहिली पायरी आहे तुमच्या मनातील भीती घालवायची. मित्रांनो, तुमच्या मनातील भीती घालवण्यासाठी सेल्फ टॉक जसा हा एक पर्याय आहे तसाच ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून दोन पर्याय आहेत. ते म्हणजे तुम्ही जेव्हा एका माणसाशी बोलताना घाबरताय हा एक, आणि दुसरा तुम्ही खूप माणसांशी बोलताना घाबरताय. एका माणसासोबत बोलतो तेव्हा आपल्याला जर घाबरायला होत असेल तर तुम्हाला या तीन पायऱ्या करणं गरजेचं आहे. या तीन पायऱ्या कोणत्या? तर सगळ्यात पहिले तुमच्या कम्युनिकेशनचा हेतू ठरवा. कोणती व्हॅल्यू ऍडिशन तुम्ही करणार आहात त्या कम्युनिकेशनमुळे हे तुमच्या मनाला समजू दे. आणि तिसरं म्हणजे तुम्ही त्याविषयी सेल्फ टॉक करा सकाळी उठल्या आणि ते केल्यामुळे तुमच्या मनाला एक चांगलं वाटेल की हा जर मी आरशासमोर बोलू शकतो तर मी त्या व्यक्तीसोबत सुद्धा बोलू शकतो. आणि हे जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही नक्कीच तुमच्या भीतीवर मात केलेली असेल. आता आपण बघूया की आपण इतर लोकांसोबत जेव्हा बोलतो आणि ते लोक खूप सारे असतात, ते एखाद्या ग्रुप सोबत आपण जेव्हा बोलतो, जसं की आपण एका पार्टीमध्ये गेलोय किंवा आपण एखाद्या गेट टुगेदरमध्ये गेलोय आणि तिकडे 5-6 लोक एकत्र आहेत, तेव्हा आपल्याला कशा प्रकारे संवाद साधायचा आहे. मित्रांनो, जेव्हा आपण ग्रुपमध्ये असतो आणि आपण एकटेच नवीन असतो तेव्हा सगळ्यात प्रथम आपण ज्यांनी आपल्या स्वतःची ओळख करून देतो किंवा लोकांना त्यांच्याविषयी बोलण्यासाठी आपण प्रेरित करतो त्या गोष्टीला म्हणतात आईस ब्रेकिंग. कशा प्रकारे तुम्ही तुमच्या दोघांमधला जो आईस आहे तो तोडताय. आईस म्हणजेच बर्फ, बर्फाचा एक लेअर आहे. बर्फाच्या लेअर मधून तुम्हाला पलीकडचं दिसतं पण तुम्ही त्या वस्तूला टच करू शकत नाही, त्यामुळे तो जो मधला जो बर्फाचा जो तुकडा आहे, बर्फाचा जो लेअर आहे आपल्यामधला, तो आपल्याला तोडणं गरजेचं आहे. आणि तो तोडण्यासाठी आपल्याला
काही टेक्निक्स यूज करायचे आहेत आणि त्या टेक्निक्स कोणते असतात ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही हे चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ अजून मिळवण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला सुद्धा हिट करा. मित्रांनो, आता पब्लिक स्पीकिंग मध्ये जो दुसरा पॉइंट आहे तो पॉइंट आहे तुमचा इतर लोकांशी कसं बोलायचं किंवा ग्रुपमध्ये आपण आपलं कम्युनिकेशन कसं सुरुवात करायचं. मित्रांनो, ग्रुपमध्ये जेव्हा आपण भेटतो तेव्हा काहीतरी त्या ग्रुपचा पर्पज असतो. म्हणजेच आपण एखाद्या लग्नामध्ये कोणाला भेटलो असू, लग्नामध्ये खूप सारे लोक एकत्र भेटले असतील, किंवा एखाद्या सेमिनारमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपण खूप साऱ्या लोकांना भेटतो, किंवा तुम्ही तुमच्या वर्गामध्ये सुद्धा तुमच्या मित्रमैत्रिणींना सर्वात प्रथम जेव्हा भेटता तेव्हा या सर्व गोष्टीमध्ये जेव्हा आपण प्रथम स्वतःची ओळख करून देतो तेव्हा आपण दुसऱ्याला सुद्धा प्रेरित करतो की आपण कशा प्रकारे समोरच्याला ओळख करून देतोय. जेव्हा अशी ओळख होते तेव्हा ऐकणारे बाजूला सर्व असतात. आणि मित्रांनो, ग्रुप कम्युनिकेशन मध्ये किंवा एखाद्या ग्रुप सोबत कम्युनिकेशन सुरू करण्यासाठी आईस ब्रेकिंग खूप महत्वाचं आहे. आईस ब्रेकिंग करण्यासाठी खूप सारे मार्ग तुमच्याकडे आहेत आणि ते मार्ग कोणते ते आपण बघूया. मित्रांनो, आईस ब्रेकिंग करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आणि सोपा जो मार्ग आहे तो म्हणजे त्या ग्रुपचा जो कॉमन इंटरेस्टिंग टॉपिक आहे त्याविषयी बोलणं. जर आपण भारताचा विचार केला तर क्रिकेट हा सगळ्यात महत्वाचा आणि क्रिकेट हा सगळ्यात कॉमन चर्चेला जाणारा विषय आहे. तर समजा तुम्हाला क्रिकेट बद्दल काही आवड असेल तर क्रिकेट बद्दल तुम्ही एखादा टॉपिक सुरू करून तुम्ही आईस ब्रेकिंग करू शकता. सिमिलरली तुम्ही तुमची स्वतःची ओळख देऊन सुद्धा आईस ब्रेकिंग करू शकता. पण मित्रांनो, तुम्ही काय करताय यामध्ये समोरच्याला इंटरेस्ट असेल किंवा नसेल ही 50-50 प्रोबॅबिलिटी जी गोष्ट आहे. त्यामुळे समोरच्याला जे इंटरेस्टिंग आहे ते जर तुम्ही बोललात तर नक्कीच समोरचा तुम्हाला रिप्लाय देतो. आणि हे ओळखण्यासाठी आपल्याला काही निरीक्षण करणं गरजेचे आहे. म्हणजे त्या ग्रुपमध्ये आपण आलोय त्या ग्रुपचा पर्पज काय आहे. समजा लग्नामध्ये आपण आलो असू तर आपले ऑलमोस्ट सगळे रिलेटिव्ह असतील तर जनरली आपण इतरांच्या कम्युनिकेशन मधून पण शिकू शकतो. जसं की एखाद्या ग्रुपमध्ये फक्त ऍज अ ऑब्झर्वर म्हणून तुम्ही सर्वप्रथम जाऊ शकता आणि बघू शकता की या ग्रुपमध्ये गेल्यावर सर्वात प्रथम बोलायला कोणी सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर त्या व्यक्तीने काय म्हटलं. त्यामुळे सुद्धा या ऑब्झर्वेशन मुळे सुद्धा तुम्ही तुमच्या मनातली भीती जी आहे ती घालवू शकता. मित्रांनो, तुम्ही जेव्हा ग्रुपमध्ये नाही आहे तुम्हाला एखाद्या सभेमध्ये बोलायचंय, तुम्हाला सगळ्या ग्रुपशी बोलायचंय, खूप मोठ्या ग्रुपशी बोलायचंय, समजा 10, 20, 30, 100 लोकांशी बोलायचंय आणि तुम्हाला त्यासाठी समजा भीती वाटत असेल तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की तुम्ही बोलणाऱ्या प्रत्येक शब्द एका वेळी 100 लोक ऐकतायत आणि 100 लोक ऐकल्यामुळे 100 लोकांच्या मनामध्ये त्या शब्दाविषयी काही विचार निर्माण होत आहेत. आणि जेव्हा तुम्ही 100 लोकांसोबत बोलताय तेव्हा तुम्हाला त्यांच्या सेंटिमेंटचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आपल्या एका वाक्यावर त्या 100 लोकांची एका वेळी काय प्रतिक्रिया होऊ शकते याचा अंदाज घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही बघताय आणि जर मी या प्लॅटफॉर्मवर काही चुकीचं बोललो तर मला निगेटिव्ह कमेंट्स येऊ शकतात. म्हणजेच जेव्हा आपण पब्लिक सोबत बोलतो तेव्हा आपल्याला त्यांच्या सेंटिमेंटचा विचार करणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच हा व्हिडिओ बनवताना मी हेतू ठेवला की ज्या लोकांना भीती आहे लोकांशी बोलण्याची त्यांनी ती भीती कशी काढावी यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. हा माझ्या व्हिडिओचा हेतू झाला. दुसरं व्हॅल्यू ऍडिशन, वेगवेगळ्या टिप्स देऊन त्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी सांगून मी कशा प्रकारे त्यांच्या जीवनात बदल घडवीन ही झाली माझी व्हॅल्यू ऍडिशन. आणि तिसरं जे खूप महत्वाचं आहे की सेल्फ टॉक. ते सेल्फ टॉक करणं ह्यासाठी गरजेचं आहे कारण आपण जे शिकलोय ते आपण जसंच्या तसं समोरच्याला समजवू शकत नाही. आपल्यामध्ये ती स्किल येण्यासाठी आपल्याला आपल्या विचारांवर कंट्रोल ठेवावा लागतो. त्याचप्रमाणे आपण कोणते विचार बोलतोय याचा आपल्या मनावर काय परिणाम होतोय त्याचप्रमाणे समोरच्याच्या मनावर त्याचा काय परिणाम होतोय हे विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि मित्रांनो, लास्ट टिप मी तुम्हाला देतो आणि हा आपण व्हिडिओ थांबवणार आहोत कारण याचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो काही दिवसातच मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि तो पार्ट तुम्हाला सांगेल की कशा प्रकारे तुम्ही तुमच्या पब्लिक स्पीकिंगला अजून इम्प्रूव्ह करू शकता, कशा प्रकारे तुम्ही तुमच्या पब्लिक स्पीकिंग मध्ये एक चांगल्या प्रकारचा बदल आणू शकता आणि सगळ्यांमध्ये तुम्ही चहिते होऊ शकता. मित्रांनो, शेवटची टिप मी तुम्हाला देतो की जेव्हा जेव्हा तुम्हाला पब्लिक स्पीकिंग किंवा इतर लोकांशी बोलायचंय तेव्हा एकच लक्षात ठेवा की समोरचा व्यक्ती सुद्धा आपल्यासारखाच माणूस आहे. त्याला सुद्धा त्याच्या काही गरजा आहेत, त्याला सुद्धा त्यांनी मिळवलेलं काही ज्ञान आहे, त्यांनी सुद्धा घेतलेले काही अनुभव आहेत. परंतु तुमचे अनुभव हे त्यांच्यापेक्षा नक्कीच वेगळे असतील आणि तुम्ही त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं करून दाखवायचा हेतू ठेवा. तुमच्या कम्युनिकेशनमुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात देखील जरी बदल घडवून आणणार असाल तरी समोरच्याला तुमच्या कम्युनिकेशनमुळे काय फायदा होतोय याचा नक्की विचार करा. आणि जर हे कम्युनिकेशन तुमच्यासोबत कोणी दुसऱ्यांनी केलं असतं तर तुम्हाला कसं वाटलं असतं हा विचार करून जर तुम्ही कम्युनिकेशन केलं तर तुम्ही तुमच्या भीतीवर मात करू शकता. तुम्ही बेधडक
कोणत्याही ठिकाणी उभं राहून 100 काय 1000 लोकांशी बोलू शकता. हा विश्वास मला आहे तुमच्याबद्दल, कारण तुम्ही ते करू शकता, कारण तुमच्याशिवाय तुमचं कम्युनिकेशन इतर कोणीच करू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन वाढवायचंय, तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन एका चांगल्या लेवलला नेऊन पोहोचवायचंय, आणि त्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ बघत राहा, आणि वेगवेगळ्या प्रकारे भीतीवर मात कशी करायची यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. ऑलवेज से आई एम अमेजिंग ये यूट्यूब चैनल पे आप सभी का स्वागत है. अगर आप यहाँ पे पहली बार आए हो तो हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमारे सभी वीडियोस को पहली बार पाने के लिए बेल आइकॉन को हिट कीजिए.